एक स्वादिष्ट अनुभव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। बऱ्याच वेळा पाकातले रव्याचे लाडू बिघडण्याची शक्यता असते, म्हणूनच आज आपण पाक न करता रव्याचे लाडू बनवणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी 1/2 किलो रवा घेतलाय, जायफळ आणि वेलचीची पावडर, किशमिश, हे 100 ग्रॅम वितळलेलं तूप आहे, 200 ग्रॅम साखर घेतली आहे, म्हणजे रव्यापेक्षा मी कमी घेतली आहे। आणि हा जो रवा घेतलाय तो जाडच घेतला पाहिजे किंवा बारीकच घेतला पाहिजे असं काही नाही। हा जो रवा घेतलाय तो मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे, आणि ग्राइंड करताना एकदम फिरवायचा नाही, थोडं थांबून थांबून फिरवायचा। मी ग्राइंड करून घेते मिक्सरला। हा बघा, मी रवा ग्राइंड करून घेतलाय हा बघ मिक्सरच्या भांड्यामध्ये, बऱ्यापैकी मी बारीक करून घेतलाय, पाहू शकता तुम्ही। आणि मी आता हा भाजून घेणार आहे। मी पॅनमध्ये 4 चमचे तूप घालून घेतलंय, सगळं तूप मी एकदम घालणार नाही, रवा घालते। मी 1/2 किलो रवा एकदाच भाजणार आहे। आणि अगदी लो फ्लेमवर भाजायचा, वेळ लागतो, जवळजवळ 15 मिनिटं लागतात, त्याचा कलर बदलला नाही पाहिजे, पण त्याचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे। अशा पद्धतीने भाजायचा, एक म्हणजे भाजून होत आला की एक त्याचा वेगळा स्मेल येतो छान। थोडं थोडं तूप घालायचं, एकदम घालायचं नाही, मी थोडस तूप घालते अजून। जर तूप कमी आहे असं वाटलं नंतर आपल्याला, तर आपण थोडस कोमट करून लाडू बांधताना सुद्धा घालू शकतो, पण एकदम आधी घालायचं नाही। आणि सारखं हलवत राहायचं, अजिबात सोडायचं नाही। आपण हा जो रवा ग्राइंड करून घेतला त्याने लाडूला जे टेक्स्चर येतं ते खूप छान येतं एकदम, म्हणून ग्राइंड करून घ्यायचा। हा रवा आता मी चांगला भाजून घेते। रवा आपला बघा चांगला भाजला एकदम, पण कलर त्याचा जास्त बदलला नाही, अगदी किंचित बदललेला आहे, म्हणूनच सारखं हलवत राहायचं, अजिबात सोडायचं नाही असंच। आणि भाजताना शक्य तसा पॅन किंवा रुंद कढई घ्यायची, मग व्यवस्थित भाजला जातो। आणि तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता, काजू, बदाम, पिस्ते क्रश करून, मी कोणताच घेतलं नाहीये, फक्त किशमिश घेतलेत। असा रवा पूर्ण भाजून होत आला, म्हणजे आपण जेव्हा गॅस बंद करणार आहोत तेव्हा थोडं अगोदर घाला, 1-2 मिनिटं तुमच्या आवडीनुसार घ्या। रवा भाजून झालाय, छान अरोमा येतो एक रव्याला, मस्त तुपाचा, साजूक तुपाचा। मी गॅस बंद करते। आपला रवा भाजून झालाय बघा, आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा पॅन आता हा गरम आहे, तर हलवत राहायचं नाही तर करपू शकतो खाली। आता मी गरम असतानाच त्याच्यात साखर पण घालणार आहे। मी ही वेलची पावडर घालते,
तूप मी सगळं वापरलं नाही आहे, आता लाडू बांधताना लागलं तरच मी वापरणार आहे, नाहीतर नाही वापरणार. आणि साखर घालताना नेहमी अशी गाळून घालायची चाळणीने, मग ती पटकन मिक्स होते, गोळे राहत नाहीत त्याचे. हे रव्यामध्ये गोळे मिक्स झाले तर फोडायला वेळ लागतो, म्हणून असे सुके असतानाच करून घ्यायचे. सुके पटकन होतात. आणि आता मी चांगलं मिक्स करून घेते साखर. गरम आहे रवा, गरम याच्यात मिक्स केल्यानं लाडू वळताना म्हणजे वेळ लागत नाही, पटकन होतात. आणि मिक्स करून मी थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे, म्हणजे कोमट झालं की लाडू करणार आहे. या पद्धतीने लाडू करताना म्हणजे बिघडण्याची शक्यता नसते. पाकातले लाडू करताना कधी काही वेळा बिघडू शकतात, पाक जर कमी जास्त झाला तर. तुम्ही केशर सुद्धा याच्यात घालू शकता दुधात थोडंसं मिक्स करून, जास्त दूध नाही घ्यायचं, कारण याला आपण दूध किंवा पाणी काहीच वापरलं नाहीये. आणि आता मी गरमच थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे आणि थोडस कोमट झालं की लाडू करणार आहे. झाकण ठेवते. आपण हे साखर आणि रवा मिक्स करून ठेवला होता, कोमट झालंय हे. आता याचे आपण लाडू करून घेऊया. मी हे थोडंसं तूप आहे ते घालते याच्यात. मिक्स करते तूप घातल्यानंतर. मी हातानेच मिक्स करून घेते. म्हणजे आपण जे तूप घेतलं होतं ते सगळं वापरलंय. आता हा चमचा घेते, म्हणजे आपले लाडू एक साईज मध्ये सुद्धा होतील. अंदाजाने घेतलं तरी पण चालेल. एक किशमिश लावते याच्यावरती आणि या पद्धतीने लाडू वळायचे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये घ्या, मी थोडा छोटाच घेतलाय. घट्ट वळायचं एकदम, नाही तर फुटण्याची शक्यता असते. म्हणून कमी वाटलं तर तूप घालायचं थोडंसं वळताना लाडू. मी चमचा घेतला घेताना का तर एका साईज मध्ये होण्यासाठी. आणि नंतर असा हातावर फिरवायचा, छान शेप येतो एकदम. हे बघा मस्त झालाय खूप. मी असंच चमच्यानेच घेते.
आणि हे लाडू जास्त दिवस टिकतात, पाणी नाही आहे, दूध नाही आहे त्याच्यामध्ये, खोबरं नाही आहे. वळताना मात्र एकदम घट्ट वळायचे, घाई घाई करायची नाही. मी तूप थोडं कमीच घातलंय. अशा पद्धतीने मी सगळे लाडू करून घेते. असे हे आपले पाक न करता रव्याचे लाडू तयार झाले आणि मी 1/2 किलो रवा घेतला होता, तर या साईज मध्ये जवळजवळ 13 लाडू तयार झाले पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.